मुलुंडच्या राजाचं यंदाचं 98 वर्ष आहे. 1967 मध्ये स्थापना झालेल्या मुलुंडचा राजा हा सिंहासनावर बसलेला आहे. भल्या मोठ्या सभा मंडपातील सजावट सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरतोय. बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची देखील मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. घरातल्या गणपती बाप्पाप्रमाणे सार्वजनिक मंडळात देखील ज्या बाप्पाचं आगमन होतं, या बाप्पासोबतच मोठा आनंद आणि उत्साह देखील या मंडळामध्ये येतो. मंडळातले कार्यकर्ते बाप्पा येण्यापूर्वी जीवाचं रान करतात, कारण त्यांचा लाडका बाप्पा हा 10 दिवस त्यांच्यासोबत असणार असतो. तर याच बाप्पाविषयी आणि यांच्या मंडळाविषयी आपण जाणून घेऊयात. आत्ता मी आहे मुलुंड या ठिकाणी, मुलुंडमधल्या मुलुंडचा राजा या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये. दादा, काय सांगाल तुमच्या या लाडक्या बाप्पाबद्दल? लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेला मुलुंडचा राजा यंदा 58 वर्षात पदार्पण करत आहे. आपल्या प्रसारमाध्यमांच्या आवर्जून सांगू इच्छितो की मुलुंडचा राजा येत्या 2 वर्षात हिरक महोत्सवी वर्ष म्हणजे साठीकडे पदार्पण करीत आहे. या संपूर्ण उत्सवाचं श्रेय मंडळाचे तमाम कार्यकर्ते, महिला सभासद, रहिवासी वर्ग, सन्माननीय सल्लागार, व्यापारी वर्ग आणि आमचे कोळी बांधव या सर्वांना जातं. TV9 मराठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये जाऊन त्यांचा सत्कार करतो आणि कशा पद्धतीनं बाप्पाचं ते स्वागत करताय हे देखील आपण दाखवतो. तुम्हाला मिळतंय TV9 मराठी आणि गोवर्धन कडून ही आनंदाची भेट, कारण गोवर्धन घी हे बनलं आहे गाईच्या शुद्ध दुधापासून. यंदाचा गणेशोत्सव आपण साजरा करूया गोवर्धन घी सोबत, कारण ते आहे शुद्ध सोनेरी आणि दाणेदार. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती.